राज्य में 70,000 आशा वर्कर्स द्वारा बीते कुछ दिनों से विविध मुद्दे को लेकर अनिश्चितकालीन आंदोलन किया जा रहा है। हालांकि फिर भी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा इस बारे में कोई निर्णय नहीं लिया गया, जिसके चलते आशा वर्कर्स का ये आंदोलन जारी रहेगा, ऐसा निर्णय कृति समिति की ओर से लिया गया, ऐसी जानकारी कट प्रवक्ता नेता ने की। इस दौरान उन्होंने कहा कि आशा वर्कर्स द्वारा कोरोना काल में अथक परिश्रम किया गया है, जिसके चलते उनकी सभी मांगे पूरी होनी चाहिए, ऐसा इस वक्त उन्होंने कहा। राज्यातील 70,000 आशा कर्मचारी व गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी 15 जून पासून बेमुदत संपावर आहेत। या संदर्भात माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी मंत्रालयात संघटनांच्या कृती समितीबरोबर बैठक घेतली। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वतीने आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन म्हणजे दरमहा 18,000 आणि 21,000 रुपये देण्यात यावे ही मागणी करण्यात आली। त्याचबरोबर आशा कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता सर्व राज्यभर देण्यात यावा, थकीत रकमा देण्यात याव्यात, कोरोनाबद्दलच्या कामाच्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी, नोकरभरतीमध्ये आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तकांना प्राधान्य देण्यात यावं इत्यादी मागण्या मंत्री महोदयांच्या समोर मांडण्यात आल्या। या संदर्भात मंत्री महोदयांनी राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देऊन आर्थिक मागण्यांचा विचार करता येणार नाही अशी भूमिका घेतली व त्यांनी आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कुठलाही प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे हा बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलेला आहे। आपणास माहीत आहे की आशा कर्मचाऱ्यांना फक्त दरमहा 6 ते 7 हजार रुपये मानधन मिळतं। कोरोनाविरुद्धच्या कामामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि जीवावर उदार होऊन आशा कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे, रोज 7-8 तास काम केलेलं आहे। हे काम करत असताना 300 पेक्षा जास्त आशा कर्मचारी बाधित झालेले आहेत, अनेक जण त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक आशांचे पती आणि कुटुंबीय मृत्युमुखी पडलेले आहेत। याबद्दल सरकार काही विचार करायला तयार नाही आहे। आशा कर्मचाऱ्यांनी 7,000 रुपयामध्ये घर कसं चालवायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे आणि म्हणून किमान वेतन दिलं पाहिजे ही मागणी, माफक अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे। सरकार तिचा विचार करत नाही आणि त्यामुळे ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आशांचा बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। राज्य शासनाला, मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आशांच्या या गंभीर प्रश्नाबद्दल त्यांनी जरूर विचार केला पाहिजे, आर्थिक कारण न देता आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा असं आवाहन आम्ही करत आहोत।